धनतोली के न्यूरॉन अस्पताल के पास एक मरीज का फोन और पैसे छीनकर भागने वाले आरोपियों को पुलिस ने बाइक नंबर की मदद से तुरंत गिरफ्तार कर लिया है। जानकारी के मुताबिक मध्य प्रदेश के मंडला निवासी रितेश कुमार मिश्रा उपचार कराने नागपुर पहुंचे थे। बताया जा रहा है कि करीब 4 साल पहले नागपुर की धनतोली स्थित निजी अस्पताल में रितेश के मासूम बेटी की मौत हो गई थी। तब से वह तनाव में था। इसी बीच वह खुद के इलाज के लिए नागपुर आया तो उसे उसके बेटे की यादें सताने लगी, जिसके बाद वो धनतोली के अस्पताल न्यूरॉन अस्पताल के सामने पहुंचा, जहां उसके बेटे ने आखिरी सांसें ली थी। इस दौरान बुधवार को शाम करीब 7 बजे छोटी धनतोली में ही रहने वाले आरोपी पिलेश साहू और अजय सोलंकी ने रितेश को खर्रा मांगा। खर्रा नहीं है बताने पर आरोपी ने रितेश की जेब में हाथ डालकर मोबाइल नगद 5,000 रुपए भाग गए, लेकिन इस दौरान आरोपियों की बाइक नंबर नोट कर लिया गया था। बरामद नंबर के आधार पर सहायक उप निरीक्षक गणेश दिघारे और उनकी टीम ने आरोपियों को तत्काल धर दबोचा। अदालत ने आरोपियों को 19 फरवरी तक पुलिस के रिमांड पर भेज दिया है। आमच्याकडे दिनांक 15/2/2023 ला रात्रीला एक साधारणतः 11:30-12 वाजता दरम्यान रितेश कुमार मिश्रा राहणार मंडला जबलपूर रोड मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवासी आहेत। ते त्यांच्या खिशातील मोबाईल आणि पैसे हे हिसकावून नेल्याबाबत तक्रार देण्याकरिता आले होते। त्यामध्ये त्यांना सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी असं सांगितलं की ते डॉक्टर हिमांशू यांच्याकडे ट्रीटमेंट करिता आलेले होते त्यांच्या आजारासंबंधाने। ते ट्रीटमेंट झाल्यानंतर ते एक मागच्या 10 वर्षापूर्वी त्यांचा मुलगा न्यू न्यूरॉन हॉस्पिटल या ठिकाणी मरण पावलेला असल्यामुळे त्याची आठवण आल्यामुळे त्या ठिकाणी ते आठवणीमुळे त्या ठिकाणी न्यू न्यूरॉन हॉस्पिटलकडे गेले आणि त्याच याच्यामधनं ते तिथून पायी निघाले असतात। त्या दरम्यान एका पल्सर गाडीवरती 3 जे अज्ञात इसम आहेत दोघांनी ब्लॅक टी शर्ट घातलं होतं, एकाने येलो कलरची टी शर्ट आणि पल्सर काळ्या रंगाची आणि लाल पट्टी असलेले असे आले आणि त्यांनी त्यांना खर्र्याबाबत विचारलं, खर्रा आहे का म्हणून त्यांच्या खिशाला हात लावला आणि त्यांनी खर्रा नाही आणि खिशाला हात लावण्यास मनाई केली असता त्यातील एकाने त्यांचा हात पकडलेला आहे आणि दुसऱ्याने त्यांच्या खिशामध्ये दोघांनी मिळून हात टाकून मोबाईल आणि त्यांचे जे 5,000 रुपये रक्कम असलेली पर्स आहे हिसकावून घेऊन पळून गेलेले आहेत। त्यामध्ये फिर्यादीच्या सविस्तर रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर घटनेतील जे आरोपी आहेत त्यातील 2 आरोपी आहेत पिलेश शाहू आणि अजय सोळंकी यांना अटक केलेली आहे आणि ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये 19 तारखेपर्यंत आहेत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्षय अंसारी, BCN News नागपूर।